मी जाधववाडीचा रहिवासी मंजाभाऊ विठ्ठल राजगुरू। आम्ही मळ्यामध्ये शेती या ठिकाणी राहत असतो, परंतु पूर्वी या ठिकाणावरून जाधववाडी लौकी ते रांजणीपर्यंत सरळ रस्ता होता। हा कॅनलचा रस्ता झाल्यामुळं काही लोकांनी हा पूर्वीचा रस्ता बंद करून टाकला आणि त्या कॅनलचा रस्ता ठेवला। कॅनलचा रस्ता फक्त त्यांच्या मर्यादित आहे, आम्हा बाकीच्या ग्रामस्थांना त्या रस्त्याने काही जाता येता येत नाही आणि ही लोकं पूर्वीचा रस्ता बंद केल्यामुळं आम्हालाही जाऊ देत नाहीत। आमची रस्त्याची फार मोठी अडचण झाली। या रस्त्याकरता आम्ही पोलीस स्टेशन, सरकारी दप्तरी या रस्त्याची नोंद आहे, आम्ही तहसीलदारापर्यंत गेलो, प्रांतापर्यंत गेलो, परंतु या रस्त्याची कोणीही दखल घेत नाही। आजपर्यंत ह्या रस्त्याने आमचं जाणं येणं बंद झालं आहे आणि आम्हाला चोरून लपून ह्याच्या त्याच्या बांधावरून उड्या मारून आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना मोठा त्रास होतो। हा रस्ता आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी आमची या शासनाकडे, पोलीस स्टेशनकडे, ग्रामपंचायतकडे, सर्वांकडे आम्ही मागणी करू नये। या रस्त्याचं काही काम पूर्ण होत नाही तर आता आम्हाला उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। लवकरात लवकर या रस्त्याकरता कोणीतरी काहीतरी सहकार्य करून करावा, नाहापेक्षा आमच्या या गरीब जनतेवरती हा अन्याय झालेला आहे। आम्हाला या गावामध्ये गावचे असताना आम्हाला गावामध्ये जाण्याकरता रस्ता नाही, दुसऱ्याच्या रस्त्याने जाऊन आम्हाला आमच्या गावामध्ये जावं लागतं। तो त्याच्याकरता बघा भाऊ, आता हे शासनाने काहीतरी केलं पाहिजे। मी मी जाधवडी गावचा रहिवासी दिनेश मिंडे बोलतोय। आमच्या घरांपासून कारपाट्यापर्यंत एक जुना रस्ता जेपीच्या दप्तरी नोंद असलेला रस्ता आहे, परंतु काही ठराविक लोकांच्या आडमोठेपणामुळे तो रस्ता बऱ्याच 2-4-5 वर्षापासून बंद आहे। पर्यायी मार्ग म्हणून पाटाच्या चारीने रस्ता काढून दिला होता, परंतु आता तो रस्ता पण शेतकऱ्यांच्या वैतीमुळे बंद झाला आहे। आमची अतिशय गैरसोय होती, आमची लहान मुलं दुधावाले शेतमाल काढता येत नाही आम्हाला, तरी आम्ही याची सरकारी दप्तरी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतमध्ये वारंवार तक्रार नोंद केली, परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही। आणि आत्ताच दुधावून येताना आमच्या निदर्शनात एक बिबटे आला आणि आमची पळताभोई थोडी झाली, तरी सरकार आरडाओरडा केला आणि त्यानंतर शेतकरी जमा झाले। तरी आमची सरकारला अशी विनंती आहे, गव्हर्नमेंटला, की आमची लवकरात लवकर याची नोंद घ्यावी रस्त्याची आणि आमचा रस्ता आमच्या वापरात मोकळा करून द्यावा अशी विनंती, कळकळीची विनंती आहे सर्वांकडं। पंचायत तहसील कार्यालय या ठिकाणी, पोलीस स्टेशन या ठिकाणी वेळोवेळी कागदपत्र व्यवहार करूनही कुणी दखल घेतली जात नाही, याची अतिशय इथल्या स्थानिक लोकांमध्ये याबद्दल नाराजी आहे। अतिशय अडचण झाली आहे, ज्येष्ठ नागरिक, शाळेतली लहान मुलं यांची आता पावसाच्या काळात भरपूर अशी अडचण होती आहे, त्यामुळे आम्हाला ह्याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे। आणि नसेल काही होत तर आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागणार आहे, तरी याची नोंद घ्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। नमस्कार, मी रमेश मिंडे, स्थानिक रहिवासी असून आम्ही कायदेशीर मार्गाने ग्रामपंचायत झालं, तहसील कार्यालय झालं, पोलीस स्टेशन यांना कायदेशीर पत्र व्यवहार केला रस्त्याबाबत, पण अजून कुणीही दखल घेतली गेली नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।